मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो 3 या भुयारी मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, कारण आजपासून मेट्रोच्या भूमिगत मार्गाच्या खोदकामाला सुरुवात झाली. माहीम इथल्या नयानगर भागात मेट्रोचे बोगदे बनवणाऱ्या टनेल बोरिंग मशीननं काही मीटर खोदकाम केलं. भुयारी मेट्रो म्हणून ओळखली जाणारी आणि गेले काही दिवस विविध कारणांनी चर्चेत असलेली मेट्रो 3 मुंबईसाठी अत्यंत महत्वाची आहे. कुलाबा ते सिब्ज असा 33 किलोमीटरचा मार्ग मुंबईच्या अनेक महत्वाच्या भागांना जोडणार आहे. गेले काही दिवस मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मेट्रो 3 चे फलक लावत मेट्रोची कामं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. ही कामं प्राथमिक स्वरूपाची असली तरी आता प्रत्यक्ष मेट्रोच्या भुयारी मार्ग बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. माहीम इथल्या नयानगर भागात जमिनीखाली मेट्रोचे बोगदे बनवण्याचं काम सुरू झालंय. माहीमच्या नयानगर भागामध्ये ज्या ठिकाणी टनेल बोरिंग मशीन म्हणजेच बोगदे तयार करण्यासाठी जे मशीन उतरवण्यात आले तळाशी, त्या ठिकाणी आम्ही आत्ता आहोत. साधारण उंची आपण लक्षात घेऊ शकतो, जवळपास 6 मजली खोल अशा ठिकाणी मोठा खड्डा किंवा मोठं भुयार या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. आणि अवाढव्य अशी 2 टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी उतरवण्यात आलेली आहे. जवळपास 400 टन या मशीनचं वजन आहे आणि मशीनच्या आकारावरून याची भव्यता आपल्याला लक्षात येते. जवळपास 6.5 मीटरपेक्षा जास्त व्यासाचं हे मशीन आहे आणि साधारण 400 टन वजनाचं हे मशीन आता यापुढे बोगदा तयार करण्याचं काम करेल. आणि अशा पद्धतीचे टनेल बोरिंग मशीन मुंबईमध्ये मेट्रो 3 मार्गासाठी साधारण 17 ठिकाणी जमिनीमध्ये उतरवण्यात येणार आहेत. आणि मग मेट्रो 3 साधारण 33 किलोमीटरचा मार्ग अशा पद्धतीचे मशीन हे यापुढच्या काळात तयार केले जाणार आहेत. ही 2 टनेल बोरिंग मशीन माहीम ते शिवाजी पार्क असं जमिनी खालून साधारणतः 2.5 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. पुढील साधारणतः 1.5 वर्ष हे काम चालणार आहे. हा आपल्याकडे मुंबईमध्ये हार्ड रॉक आहेत आणि त्याच्यासाठी वापरलेलं मशीन आणि त्या रॉकची क्वालिटी ह्याचा विचार करता साधारण 8 ते 14 मीटर पर डे असं या मशीनची गती असणार आहे. त्यामुळं ॲव्हरेज साधारण 10 ते 11 मीटर प्रमाणे या मशीनचं काम होईल. या मेट्रो 3 भुयार किंवा जमिनीखाली मेट्रोचा मार्ग तयार करण्याचं काम 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. तर प्रत्यक्ष मेट्रो 3 पहिला टप्पा सिप्स ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स जून 2021, तर उर्वरित टप्पा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुलाबा डिसेंबर 2021 पर्यंत सुरू करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.